सगळे जण इकडे लक्ष द्या। आजचा 29 तारखेच्या नंतरचा हा पहिला दिवस आहे। शिक्षण मंत्री स्वतः इथे आल्या 3 तारखेला शिक्षण राज्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आले। आपल्या सोबत बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आज शिक्षण मंत्र्याने स्वतःच्या दालनामध्ये अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावली। आमच्या धुरंधर वाघांनी पहिला प्रश्न केला, या अधिकाऱ्यांना पहिले वातावरणा म्हणलं, मॅडम तुमचा दोष नाही, मॅडमचा या ठिकाणी दोष नाही, शिक्षण मंत्र्याचा दोष नाही, परंतु तुम्हाला कन्फ्यूज करणारे, तुम्हाला मिसगाईड करणारे जर कोणी असतील तर हे अधिकारी आहेत म्हणून सांगितलं। हे अधिकारी आहेत आमच्या धानोरकर सरांनी सगळ्या इत्यंभूत अशा प्रकारच्या बजेटची बाजू त्या ठिकाणी मांडली। बजेट सांगितलं, मॅडमला या बजेटच्या बाबतीमध्ये काहीच माहीत नव्हतं। हे अधिकारी जे आहेत हे अधिकारी पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम मॅडमच्या बसून त्या ठिकाणी करत होते। आमच्या 8 पैकी 8 लोकांनी एका स्वरात सांगितलं, मॅडम हे जे अधिकारी आहेत आमच्या बजेट या ठिकाणी मंजूर झालेलं आहे, हेडवर बजेट पडलेलं आहे। एखादा आमच्या कार्यकर्त्यांना जीआर दाखवला, काकड सरना जीआर दाखवला, जीआर मधला बजेट दाखवला, पुण्याच्या आयुक्त कार्यालयाच्या हेडला बजेट जाऊन पडलेलं आहे हेही दाखवलं आणि सांगितलं, जर हे बजेट सँक्शन असेल, हे बजेट जर मंजूर झालेलं असेल तर मग हा निधी वितरण काय होत नाही। अधिकाऱ्यांचे धाबेदारांले मित्रांनो, काजी असतील किंवा पवार असेल किंवा दुसरा जोही कोणी अधिकारी होता, तिथं 3-4 अधिकारी होते, या तिन्ही अधिकाऱ्याला घामच पुसावं लागत होत, घाम पुसत होते हे अधिकारी। मॅडमना आमच्या समोर विचारलं, मॅडमना आमच्या समोर या अधिकाऱ्यांना विचारलं, हे सांगतात हे खरं आहे का, हे जे शिक्षक लोक इथं जे काही जी ऑथेंटिक यांनी माहिती आणली हे खरं आहे का, त्याच्यावर या अधिकाऱ्याला एकालाही उत्तर देता आलं नाही, याची भंभेरी वळली मित्रांनो। पूर्णपणे हे हातबंद झालं तिथं आणि सांगितलं, काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या हेडवर बजेट पडलेलं आहे, जे शिल्लक सरेंडर होणारं बजेट आहे, जवळजवळ कितीचं बजेट आहे, 2200 कोटीचं जे सरेंडर, 110 कोटी लागतात फक्त सध्या याच्या बाबतीमध्ये, 110 कोटी लागताय, 2200 कोटी सरेंडर होत आहेत म्हणून मॅडमला आम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं। ही गोष्ट मॅडमला अगोदर विश्वासच नसेना, शिक्षण मंत्री महोदय म्हणत नाही हे असं चुकीचं काय, ज्या वेळेला त्यांनी अधिकाऱ्याला विचारलं त्यावेळेला त्याचा 2 अधिकारी सांगायला लागले, मॅडम एकदा चेक करून घ्यावं लागेल, या हेडला बजेट पडलेला आहे, त्या हेडला बजेट पडलेला आहे। मॅडमनं स्पष्ट आदेश दिले, ते मला दुसरं काही सांगू नका, आजच्या आज ते बजेट काढा, जितकं बजेट पडलेलं आहे ते मला बजेटचा आकडा आजच्या आज माझ्या समोर ठेवा, मला दुसरी गोष्ट कुठलीही दुसरी गोष्ट सांगायची नाही। हे शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं मित्रांनो। दुसरी महत्वाची गोष्ट अघोषितच्या बाबतीमध्ये, अघोषितचे सांगतील सरना, अघोषितच्या बाबतीमध्ये जी माहिती मांडलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी ते सांगतील। आता या ठिकाणी दुसरी एक आपल्याला मीडिएटर जे म्हणून लाभलेले आहेत, मध्यस्थ म्हणूनच लाभलेले आहेत साहेब, प्रकाशजी सोनवणे सर हे आपल्या जीवाचं राज करत आहेत आपल्याला हे अनुदान मिळवून देण्यासाठी, त्याचबरोबर माळी मॅडम। मित्रांनो, वित्त विभाग आणि शिक्षण विभाग या दोन्ही अधिकाऱ्याची बैठक
बैठक लावण्याची तयारी दोन्ही का लोकांनी केलेले प्रकाश जी सोनवणे सरांसाठी एकदा टाळाचा कडकडाट मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला अनुदान घेतल्याशिवाय जायचं नाही आमची सगळ्यांची मागणी एकच होती सगळ्यांची मागणी एक होती नेहाताईची मागणी एक होती शेळके सरची मागणी एक होती धानोरकरची मागणी एक होती करतारसिंग ठाकूरची मागणी एक होती की आम्हाला प्रचलित नियमानुसारच अनुदान घेतलं पाहिजे दुसरी आम्ही कुठलीही गोष्ट मागणार नाही या मागणीशिवाय आम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला सहमत होणार नाही त्याच्यावर तुमच्या माहितीस्तव सांगतो मित्रांनो वर्षाताईनं स्पष्टपणानं सांगितलं आजपर्यंत कधीही प्रचलित बाबतीमध्ये मंत्री बोलला नव्हता कुठलाही अधिकारीही बोलला नव्हता त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की प्रचलित साठी आम्ही फाईल मूव्ह केल्याशिवाय सोडणार नाही प्रचलित ची फाईल मूव्ह केल्याशिवाय सोडणार नाही परंतु आम्ही त्यांना एक गोष्ट शिष्टमंडळातल्या प्रत्येकानं एक गोष्ट ठणकावून सांगितली मला मूव्ह म्हणजे कधीपर्यंत प्रश्न होता सगळ्याचा प्रश्न होता मूव्ह म्हणजे कधीपर्यंत तुम्ही कुठं समोर ढकलाल पण कधीपर्यंत ढकणार आमच्या सगळ्यांची एकमेव एकच मागणी होती परवाच्या दिवशी मंत्रिमंडळ बैठक आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही फाईल मूव्ह झाली पाहिजे तरच आम्ही या ठिकाणाहून उठणार आहोत अन्यथा आम्ही ही फाईल मूव्ह झाल्याशिवाय इथून अजिबात हलणार नाही प्रचलितच्या नियमानुसारची फाईल समोर गेली पाहिजे आणि त्याच दिवशी प्रचलित नियमानुसारच्या अनुदानाचं हे भिजत घोंगड कायमच मिटलं पाहिजे त्याच्यासाठी मित्रांनो आपली मी तुम्हाला पहिलेही सांगतोय आणि आत्ताही सांगतोय आणि इथं स्कोअर कमिटीतल्या सगळ्यांची सगळ्यांकडून तुम्हाला एक परत एकदा नम्र विनंती इथं बसलेले सगळे मर्द मावळे आहेत इथं बसलेले सगळे मर्द मावळे आहेत हे मर्द आणि या झाशीच्या राणी आमच्या इथं बसलेले आहेत या रणरागिणी आहेत आपण मर्द मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे मर्द मावळे आहात की नाही तुम्ही आहेत की नाही इथं जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मर्द मावळे बसलेले आहेत तर ते जे पलकुटे घर बसे आहेत या घर बसेला इथं ओढून आणण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे त्या दोन दिवसामध्ये आज जेवढी संख्या आहे याच्या दुपटीनं संख्या येत्या दोन उद्या आणि परवाच्या दिवशी वाढली पाहिजे मित्रांनो आपल्याला इथून प्रचलित घेतल्याशिवाय उठायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर हे शासन आजच्या घडीला तुमच्या या संख्येला पाहून या संख्येला पाहून तुमच्या तुमच्यानुसार निर्णय घ्यायला तयार झालेला आहे फक्त ही संख्या अजून वाढणं गरजेचे आहे.